260 जागांचा तिढा सुटला, 28 जागांवरील तिढा कायम, सूत्रांची माहिती। डॅमेज कंट्रोलसाठी बावनकुळे आज पुण्यात, पक्षातील माजी नगरसेवक आणि नाराज उमेदवारांशी बावनकुळेंची चर्चा। मराठे भाजपचा राजकीय एन्काउंटर करणार, मनोज जरांगे पाटलांचा भाजपला इशारा। जरांगे आमच्या बरोबर आले तर आनंद होईल, संभाजीराजेंची प्रतिक्रिया। जरांगे तिसऱ्या आघाडीत सहभागी होणार का, याची चर्चा। काँग्रेस कोल्हापूरची जागा स्वराज्याला देणार असल्याचा काँग्रेसच्या हायकमांडनं शब्द दिला होता। संभाजीराजेंनी कोल्हापूर लोकसभेच्या जागेवर गौप्यस्फोट। विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी उद्या जाहीर होणार, पहिल्या यादीत 100 पेक्षा अधिक जणांचा समावेश। उमेदवारांना कागदपत्र जमा करण्याच्या सूचना। शिवसेना पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी मंदिरात शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। पुण्यात तिसऱ्या आघाडीची बैठक, बैठकीत जागा वाटपासंदर्भात बच्चू कडू, राजू शेट्टी, संभाजीराजेंमध्ये महत्वाची चर्चा। नांदेडमध्ये मवियापुढे एमआयएमचा कडवा आव्हान, माजी खासदार इम्तियाज जलील नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार। फेक नरेटिव्ह खोडून काढण्याचं भाजपकडून प्रवक्त्यांना टार्गेट, विरोधकांच्या प्रचाराला थेट उत्तर देण्याच्या भूपेंद्र यादवांच्या सूचना।